ताई, झोप येत नाहीये का ग? झोप लागली होती जराशी. कुठलं तरी वाईट स्वप्न पडलं आणि दचकून जागे झाले. हे बघ ताई, तू आत्ता वीणा त्याच्या घरी आहेस, स्वतःच्या बेडरूम मध्ये आहे ना मी. चल निर्धास्त झोप बघू. निर्धास्त गेले काही दिवस निर्धास्त झोपायची सवय गेली आहे का माझी? वाटत असते ती फक्त भीती, प्रचंड भीती. जेलमध्ये असताना वाटत होत की पोलीस मला किती त्रास देतील, किती छळ करतील माझा. मी मुलगी म्हणून माझा गैरफायदा घेतील का? आणि मी जेलमध्ये असल्यामुळे आजी, अप्पा, आई, बाबा यांना किती त्रास होत असेल. ताई शांत हो बघू, अजिबात रडू नकोस. मनातली सगळी भीती काढून टाक. ते पोलीस कोठडी, तिथल्या सगळ्या आठवणी सगळं विसरून जा. आणि आतापासून फक्त उद्याचा विचार करायचा, मागचा विचार विसरून जा. तोच प्रयत्न करते मी. नक्की विसरेन. पण कितीही प्रयत्न केला तरी एक गोष्ट नाही विसरता येणार. तू सांग का, ती माझी आईच होती ग. आईसारखी काळजी घेतली तिने माझी. पक्षिणीची कशी आपल्या पिल्लांवर सतत नजर असते, सतत काळजी घेत असते, तशीच वागली ती माझ्याशी. आणि केवळ ती होती म्हणून माझ्या बाबतीत काहीही वेडवाकडं घडलं नाही जेलमध्ये. असं नको बोलूस ग ताई. ताई, देव म्हणजे काय, तो कुठे असतो मला खरंच माहित नाही. पण तुळसा हक्काबद्दल जेवढं ऐकलंय ना, ते ऐकून असं वाटतं की देव माणसातच लपलेला असतो. खरंय तुझं, पण काय गंमत आहे बना. पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक आणि तुळसाक्का म्हणजे गुन्हेगार. पण जेलमध्ये मला भीती होती ती पोलिसांपासून, आणि माझं रक्षण केलं ते तुळसाक्कानी, एका गुन्हेगार बाईनी. विचार केला तरी डोकं चक्रावतं ग. हो ना, मग आता जास्त विचार करायचा नाही, झोप बघू. विचार करायचं कितीही थांबवलं तरी एक कोडं उलगडतच नाही. काय ग करुणा, कोमलचा खून मी केला नाही, तिचा खून सुरीने सुद्धा झाला नाही, मग तिचा खून कोणी आणि कसा केला असेल? ताई, ते शोधण्याची जबाबदारी तुझी आहे. नाही पण बीन काही नाही. तिचा खून कोणी केला, काय केला, ते सगळं पोलीस शोधून काढतील. तू झोप बघू शांतपणे, नाहीतर मी अंगाई गीत गाईन. नको, चल झोप. अगं हो, मी काय कुकुला बाळ आहे का?